अल्पवयीन तरुणीने तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत कार्यरत असलेल्या या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून भोपाळच्या तरुणाने तिचे लैंगिक शोषण केल्याचे त्या तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नाही तर आरोपीच्या आईवर सुद्धा गंभीर आरोप केले आहे. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार ती एका इव्हेंट मॅनेजमेंट फार्ममध्ये कामाला आहे. ती कामाच्या निमित्ताने मे महिन्यात मध्य प्रदेशच्या भोपाळला गेली होती. त्याचवेळी तिची आरोपी अभिषेक कुरिलसोबत भेट झाली. अभिषेकने पीडित तरुणीला विश्वासात घेऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला होता, अशी तक्रार पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत दिली आहे. पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने नकार दिल्याने तिने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. अल्पवयीन पीडित तरुणीने जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत आरोपीच्या आईवरही गंभीर प्रकारचे आरोप केले आहे. दोन्ही आरोपींनी पीडित तरुणीला इतरही पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले म्हणून आरोपीची आई रजनी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर तिचे अश्लील छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड केली, असा आरोप देखील पीडित तरुणीने केला आहे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.